पिछले 2 माह से नल का पानी क्यों नहीं आ रहा, इसका जवाब मांग रही महिलाओं को ग्राम पंचायत के कर्मचारी ने पीटा, जिसमें 3 महिलाएं जख्मी हुई है। इस मामले में महिलाओं ने पुलिस थाने में जाकर शिकायत दर्ज कराई है। महिलाओं को ग्राम पंचायत के कर्मचारी ने पीटने का मामला सामने आया है। पीटने वाले सिपाही का नाम ज्ञानेश्वर सुल्तान है और महिलाओं ने उस पर डंडे से पीटने का आरोप लगाया है। घटना जालना तालुका के पचन वड़गांव की है। हमले में 3 महिलाएं घायल हो गई और घायल महिलाओं सहित गांव की अन्य महिलाओं ने ग्राम पंचायत चपरासी के खिलाफ तालुका पुलिस स्टेशन में औपचारिक शिकायत दर्ज कराई है। तालुका जालना पुलिस मामले की आगे की जांच कर रही है। इस दौरान महिलाओं ने मांग की कि पिटाई करने वाले सिपाही के साथ साथ सरपंच व ग्राम सेवक के खिलाफ कार्रवाई की जाए और इन तीनों को इस्तीफा दिया जाए। इस बीच ग्राम सेवकों ने भी विवाद पर प्रतिक्रिया दी। ग्राम पंचायत के चपरासी ने महिलाओं के खिलाफ हाथ उठाया है और ग्राम सेवक ने आश्वासन दिया है कि ग्राम पंचायत की मासिक बैठक में उनके खिलाफ कार्रवाई की जाएगी। यह स्पष्ट भी किया गया कि गली में पानी नहीं बहता था क्योंकि महिलाओं ने खुद गली में पाइपलाइन तोड़ दी थी। हाँ, शुक्र उंदे पाचन वड़गाव रहीवासी। आम गावा 2-2.5 महीनेपासून पानी टंचाई आन तसा लाइट का प्रॉब्लम सुधा है। तो कई महिला पानी न आयाम गावत पाइपलाइन फोड़ी तो गाँव के सरपंच हा सरपंच महिला आन सरपंच महिला आन देर सरपंच पद बगतो तसे सरपंच पंचायत काम दखल घत नहीं। सरपंच बैठकी हजरत नहीं महिला सरपंच। माझं नाव मीरा हनुमानगिरी। माझं गाँव पाचन वड़गाव। आम पानी टंचता है। आम्मी 2 महिन्यापासून कॉल करते आम पानी नहीं पानी नहीं। प्रत्येक गावत पानी पूर्ण गलोगली पानी है। आम गली पानी नहीं तो आम्मी कालपासन कॉल करतो कि आम पानी नहीं आम की नल योजना तुम्हें सुरू करू दया तो आम की का दखता घी नहीं तो आम्मी तो महिला मंडलन पाइपलाइन फोड़ी के आम घरी आए सरपंच आए आम धमकी दी कि तुम्हारे आम्मी केस करूँ आम्मी तुम्हारे एफआर फाड़ू तुम्हें का पाइपलाइन फोड़ी। मग आम्मी मंडल कि आम पूर्ण गली पानी है। आम गली पानी नहीं तुम्हें आम गली का पानी सोड़ना मनु आम्मी तखरत गलो। आज ग्राम पंचायत मे गलो ग्राम पंचायत मे ग्राम चौकला संगित ग्राम चौकन ऐकल नहीं। मग त्यांना म्हटलं तुम्ही आम्हाला पाण्याची अवस्था करून द्या कारण तुम्ही गरम शोक आहेत। तर ते म्हणले की देतं 1-2 शब्द बोलले ते। त्यांचा शिपाई आला त्यांना शिगाळी केली मारहाण केली आमच्यावर आणि शिपायाला त्यांना काढून दिलं पाठीमागून झिणा एक झिण्याहून बाहेर काढून दिलं त्यांना आणि त्यांना पाठीमागं उतरून दिलं। आम्ही बाहेर वाट पाहतो त्याच्या त्यांना बाहेर काढून दिलं। मी पाचनवडगावची रहिवासी आहे। माझं नाव सोनाली शिवसिंग चांदा। आणि आमच्या गावात गेले 2 महिन्यापासून पाण्याची काहीच व्यवस्था नाही तर आम्ही प्रत्येक वेळेस म्हणजे प्रत्येक आठवड्याला 4-8 दिवसाला ग्रामसेवक साहेब सरपंच यांना नेहमीच सांगत होतो का आमची पाण्याची काहीतरी व्यवस्था करून द्या म्हणून। आणि गेले 2-3 दिवसापासून महिला त्यांना कॉन्टॅक्टवर पण होत्या फोन करायच्या का सर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये या आमच्या पाण्याची काहीतरी व्यवस्था करून द्या। तर काल त्यांचं फोनवर बोलणं झाल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं का आम्ही ग्रामपंचायतमध्ये आल्याच्यानंतर तुम्ही सगळ्या महिला तिथे या। सकाळी आम्ही 8 वाजल्यापासून 20-25 महिला तिथे गेलो। ग्रामपंचायतमध्ये गेल्याच्यानंतर 1 तासभर आम्ही तिथं बसलो। नंतर ग्रामसेवक साहेब 9:30 तिथं आले ग्रामपंचायतमध्ये। आमची पाचनवडगाव इथे ग्रामपंचायत आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी आल्याच्यानंतर आमच्या महिला त्यांना आमची तक्रार सांगू लागल्या। त्याच वेळेत ग्रामपंचायत शिपाई ज्ञानेश्वर सुल्ताने यांनी आमच्या महिलावर काठीने वार केला व मारहाण केली 3 महिलांना। महिलांचा पाण्याचा प्रश्न होता। महिला पाण्यासाठी आल्या होत्या। त्यानंतर मी काय केलं जो पाईपलाईन जोडतो पाईपलाईनीचं काम चालूच आहे अजून पण। गावातील एक माणूस होता पूनम सिंग म्हणून तो पाईपलाईन जोडण्याचं काम करत होता। त्याला पण बोलून घेतलं शिपायाला पण बोलून घेतलं आणि नंतर त्यांना बाबा काय का कशामुळं पाणी जात नाही काय जात नाही महिला यायच्या अगोदर मी त्यांच्यासोबत चर्चा करत होतो। नंतर तो आपला जो काम करणारा माणूस होता पूनम सिंग ते म्हणे अजून आपलं काम चालू आहे साहेब अजून काही काम पूर्ण झालं नाही। नंतर मी शिपायाला विचारलं तर शिपायानं सांगितलं की बाबा यांनी पाईपलाईन फोडलेली आहे म्हणे त्या गल्लीमध्ये पाणी येत नाही म्हणून पाईपलाईन फोडलेली आहे। म्हणलं पाईपलाईन फोडली तर मग पाणी कसं येईल मी ते पण बोललो त्यांना। त्याच्यानंतर महिला आल्या। महिला आल्यानंतर आतमध्ये बसायला जागा कमी असल्यामुळे आम्ही बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर महिलांनी पाण्याविषयी विचारलं तर पाण्याचं मी त्यांना सांगितलं बाबा असं म्हणजे आपली डीपी जळालेली आपली पाईपलाईनीचं काम चालू आहे अजून काम पूर्ण झालेलं नाही आहे त्याच्यामुळं पाणी आलेलं नाही। परंतु महिलांचा रोज जास्त होता आणि त्या दरम्यान मी आतमध्ये गेल्यानंतर जो ग्रामपंचायत शिपाई होता त्या शिपायाचं आणि महिलाचं बाहेर भांडण झालं आणि त्यानं महिलावर
हात उचलला है का मग त्याच्यानंतर आम्ही सोडासोडी केली आणि जास्त प्रकरण वाढू नये म्हणून आम्ही शिपायाला पाठीमागे लोटलं महिलाला भी बाहेर लोट हे केलं आणि कोणती शिपाईवर आम्ही कारवाई करू निश्चितच कारवाई करणार आम्ही आता मासिक सभा होईल आमची ग्रामपंचायतीची त्या मासिक सभेमध्ये आम्ही निश्चितच शिपाईवर कारवाई करणार आहे.